लिटरली म्हणजे एकदम स्पष्ट मराठी एकदम स्पष्ट शब्द सांगायचं म्हटलं ना तर मी आरएनडी डिपार्टमेंटला होतो ओकाड ओकाड बायोटेक पार्क औरंगाबाद आणि सहज इकडे मुंबईला यायचं होतं म्हणून नेटवरून माझा बायोडाटालिझम पाठवून दिला आणि डायरेक्ट सर्व पॅकअप करून इकडे ज्यावेळेस पहिल्यांदा मुंबईमध्ये आलो तर पहिली नोकरी त्यांच्याकडे म्हणजे मी भरपूर आपल्याला गायडन्स केला भरपूर व्यवस्थित गायडन्स केला आणि अतिशय आपण म्हणू शकतो दिलदार माणूस एकदम जिंदादिली व्यक्तिमत्व मी त्यांना पहिल्यापासून माझी गुरु मानतो आणि कधीही त्यांनी कोणत्याही याच्यामध्ये आपल्याला किंवा अडचणीत आणायचा प्रयत्न किंवा काय असे काही केलं नाही प्रत्येक याच्यामध्ये इन्स्पिरेशन द्यायचं काम केलं आणि ते स्वतःही खूप पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व आहे कारण हार्डली म्हणजे मी त्यांच्याबाबत एकच सांगू शकतो की इतकं जबरदस्त व्यक्तिमत्व मी सहज त्यांना फोन करताना सांगितलं की सर आपली छोटीशी इन्स्टिट्यूट आहे तर त्यांनी डायलॉग मानला की बेटा हर बडी मछली पहिले छोटी होती म्हणजे एकदम जिंदादिल आणि समोरच्याला कसं इन्स्पायर करायचं हे त्यांच्याकडून शिकावं कारण फक्त 6 वर्षामध्ये नवी मुंबईच्या क्लासचे ते राजे आहेत जी क्लास असोसिएशन किंवा नवी मुंबई कोचिंग इंडस्ट्री जी आपण म्हणू शकतो कॉर्पोरेट कोचिंग क्लासेस त्याच्यामध्ये ते किंग गणले जातात कारण 6 वर्षात 5 ते 6 वर्षात त्यांनी एवढी अफॅट प्रगती आणि त्यांचे स्टुडंट्स एवढे हाय रँक वरती गेले एवढे हाय रँक वरती कारण सीबीएसई आणि कॉमर्स नवी मुंबईमध्ये एकच नाव सुपर स्पेशल किंवा स्पेशल एक्सपर्ट फॅकल्टी तर एस इन्स्टिट्यूट आणि त्याचे जे डायरेक्टर आहेत अभिलाष सिन्हा सर त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो तर आता आहे त्यांचा सत्कार सबसे पहले लेट आने के लिए सॉरी नीलेश ने अभी जो भी बोला वो मैं समझ पाया बट मैं मराठी बोल नहीं पाता हूँ बट समझ पा रहा हूँ कोशिश कर रहा हूँ नीलेश मेरी कई बार हेल्प कर चुका है बट अभी बहुत बिजी हो गया है अभी ये पहले फार्मास्यूटिकल इंडस्ट्री में थे इसके बाद ये आए यहाँ पे इन्होंने अपनी मेहनत की मेरा उसमें सिर्फ इतना ही योगदान था कि मैं पहला इंसान था जहाँ से इन्होंने शुरुआत की बस बाकी सारी इनकी मेहनत है आज बड़े बड़े कोचिंग क्लासेस मतलब मुझसे भी बड़े जो हैं और मैं तो अभी फिर भी स्ट्रगल कर रहा हूँ स्टिल स्ट्रगलिंग बड़े बड़े क्लासेस में आज इनका नाम चलता है इनके लेक्चर्स चलते हैं एंड जितनी भी तारीफ इन्होंने मेरी की हुई है जो भी मेरे लिए कहा हुआ है बहुत कम है मुझसे कहीं ज़्यादा अच्छे ये हैं आज तक मतलब जो भी हमारे ब्रांचेस में स्टूडेंट्स के लेक्चर हुए थे मैंने इनसे रिक्वेस्ट किया कि आप आकर भी लीजिए कभी नीलेश ने मुझे मना नहीं किया और आज बहुत अच्छा लग रहा है कि मतलब मेरे साथ जुड़े हुए मेरे साथ काम किए हुए आज खुद की अपनी क्लासेस खोल रहे हैं तो बहुत ही खुशी हो रही है ये चीज़ देखते हुए वंस अगेन गुड विशेस टू नीलेश एंड हार्टी कॉन्ग्रेचुलेशन थैंक यू ऑल